अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड येथे मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या तर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले। या ठिय्या आंदोलनाला सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित होते। या ठिय्या आंदोलनकर्त्यांना पाहून महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी भेट घेऊन आंदोलकांशी संवाद साधला व सदर मागणीही न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्ही सध्या काही करू शकत नाही असे सांगत नामदार महाजन यांनी काढता पाय घेतला, तर शहीद काकासाहेब शिंदे यांना आंदोलकांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली। शहीद काकासाहेब शिंदे अमर रहे, अमर रहे। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, मराठा बापाचं। एक मराठा, लाख मराठा। शूरवीर काकासाहेब शिंदे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। साहेब शिंदे इनको श्रद्धांजलि अर्पण करता हूँ। और ये जो घटना हुई बड़ी दुखदायक घटना है, हमारे लिए बड़ी शर्मनाक घटना है कि हमारे अपने मुल्क के अंदर अपने हक लेने के लिए आज हमको जान देना पड़ रही है। इससे बड़ी दुखदायक घटना क्या हो सकती है कि अपना हक लेने के लिए अपनी जान गंवाई जाए। मैं तमाम ही मुस्लिम समाज की जानिब से आप लोगों ने मोर्चा निकाला है, इसका हम सपोर्ट करते हैं तमाम मुस्लिम समाज की जानिब से। जिम्मेदारी लेते हैं आज मौजूदा हुकूमत सरकार ने उपाय योजना ठोस के लिए नहीं है। प्रत्येक आघाड़ी वरती सरकार अपयशी ठरला है। तसे एससी एससी ओबीसी प्रत्येक समाजाला गृहित धरून हे मुख्यमंत्री महोदय एकच घुमजाव करत आहेत का हा इतर समाजावर अन्याय होईल। आमची प्रमुख मागणी एकच आहे, कुठल्याही समाजाला पुन्हा पुन्हा सांगते की कुठल्याही समाजाला गृहित धरून किंवा कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची सर्वस्व काळजी घेऊनच हे सगळं आंदोलन महाराष्ट्रभर चाललं आहे। वारीमध्ये जेव्हा पंढरपूरच्या वारीमध्ये जेव्हा भाविक आले तेव्हा मुख्यमंत्री महोदय बोललेत का इथं गर्दीमधनं साप सोडण्याचा प्रयत्न होईल। जेव्हा 50 लाख लोकांचा मोर्चा मुंबईमध्ये निघाला तेव्हा अखंड महाराष्ट्राने बघितलेलं का तिकडे एका ॲम्ब्युलन्सला एका 10 मिनिटांमध्ये कशा प्रकारे आम्ही रस्ता मोकळा करून दिला। जेव्हा लाखो लोक रस्त्याने मोर्चा काढून शांत आणि संयमीपणानं चालत होते, जर पाण्याचा पाऊस जरी पिला तर तो आम्ही खिशात घालून आमच्या गावी आणून टाकत होतो। आमची घाणसुद्धा काही आम्ही जे काही तिकडे असेल केअर कचरा आम्ही मोर्चाच्या ठिकाणी आम्ही पडू दिलेला नाही, तरी मुख्यमंत्री महोदय सतत मराठा समाजावर आरोप करत आहेत। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महामानवांनी या समस्त समाजाला आपले विचार आणि कार्य केले त्यांना मी प्रथम अभिवादन करतो। कैलासवासी काकासाहेब शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। झालेली घटना अत्यंत दुःखद आहे। या माणसाने समस्त समाजाकरता स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं, त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही। यापूर्वी या संबंध महाराष्ट्रामध्ये अत्यंत शांततापूर्वक मोर्चे निघाले, लाखालाखाचे मोर्चे निघाले, रस्त्यामध्ये चाचणी जरी पडली तरी त्याचा आवाज येईल असे मोर्चे निघाले। मोर्चे निघत असताना बिस्तऱ्याच्या बाटल्या असतील, काही घाण असतील, कुठलीही घाण आमच्या समाजबंधवांना दिसून दिली नाही, कुठल्याही समाजबंधाला त्रास झाला नाही। 58 मोर्चे काढल्यानंतर शांततेचा बांध फुटला आणि हा प्रकार या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला। याला सर्वस्वी इथली राजव्यवस्था जबाबदार आहे, इथली धर्मव्यवस्था जबाबदार आहे। या 58 मोर्चे निघाले असताना आरक्षण जर दिलं असतं, त्याच्यावर विचार झाला असता, तर काकासाहेब शिंदे यांना त्यांच्या जीवाचं बलिदान द्यायची वेळ आली नसती। आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, साधारणतः 1 लाखाच्या वर या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये झाल्या, त्याचं एक कारण आरक्षणच आहे। जर बंधूंनो आरक्षण आपल्याला शेतकऱ्यांना मिळालं असतं, त्यांच्या मुलांना नोकरीमध्ये आरक्षण मिळालं असतं, त्यांच्या मुलांना उद्योगामध्ये आरक्षण मिळालं असतं, या सगळ्या गोष्टीमध्ये जर आरक्षण मिळालं असतं तर त्यांची आर्थिक परिस्थिती कोणकोण झाली नसती आणि त्यांच्यावर आत्महत्याची वेळ आली नसती। आरक्षणामुळे या सर्व जनतेचा बळी हे सरकार घेत आहे। सरकार पंजाचं असो की छक्क्याचं असो याच्याशी मला काही घेणं नाही। इथून तिकडून सर्व राजकारणी वेगळी आहेत, आपण समाज बांधव याचा विचार केला पाहिजे। आपण मराठा समाज हा इतर समाजाचा मोठा भाऊ म्हटला गेला इतिहासापासून। आणि पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।